शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. विटा नगरपालिकेकडून कोरोना पक्षाची स्थापना मुख्याधिकारी अतुल पाटील. विटा नगरपालिकेच्या वतीने कोरोना पक्षाची स्थापना करण्यात आली असून तो 24 तास चालू राहील. तिथे कोरोनाबाबतची सगळी माहिती मिळेल, तसेच नगरपालिका पूर्णपणे सज्ज आहे. वेगवेगळ्या टीम तयार करून आम्ही काम करत आहोत. याचबरोबर त्यांनी लोकांनी घरीच थांबावे, घराबाहेर पडू नये, अन्यथा प्रशासन कारवाई करेल असंही आवाहन केलं. नमस्कार, मी मुख्याधिकारी विटा नगर परिषद विटा. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी पण नगरपालिकेने जे काही संपूर्ण शहरामध्ये यंत्रणा आपण लावलेली आहे, त्यासाठी आपण एक कोरोना विषाणू माहिती कक्ष, म्हणजे या संदर्भात जी काही माहिती असेल ती संपूर्ण माहिती देण्यासाठी आपण एक कक्ष स्थापन केला आहे. तो कक्ष 24 तास सुरू असणार आहे. त्याच्यामध्ये आपण कर्मचारी नेमलेले आहेत. तर संपूर्ण शहरासाठी 2 नोडल ऑफिसर नेमलेले आहेत. आपण आपले SI सावंत साहेब म्हणून ते एक नोडल ऑफिसर आहेत आणि पुंडलिक चव्हाण इस्टेट मॅनेजर ते एक नोडल ऑफिसर आहेत. संपूर्ण जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा या नोडल ऑफिसरच्या मार्फत आपण संपूर्ण यंत्रणा शहरात राबवत आहोत. आपण संपूर्ण शहरामध्ये घरोघरी सर्वेक्षण करणे, कोरोना विषाणू संदर्भात किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माहिती देणे यासाठी 10 कर्मचारी नियुक्त केले. ते कर्मचारी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष नागरिकांना प्रतिबंधात्मक कारवाई काय करायची याबाबत सूचना देत आहेत. तसेच आपण व्हॉट्सअप असेल, फ्लेक्सद्वारेही संपूर्ण शहरामध्ये जनजागृती केलेली आहे. तसेच आपण 2 पथके विटा नगर परिषद व आपलं रुरल हॉस्पिटल आहे याच्यामार्फत करण्यात आलेली आहेत. जे काही परदेशातून किंवा परगावावरून जे नागरिक शहरामध्ये आलेले आहेत तर त्यांची पाहणी करून त्यांना होम क्वारंटाईन म्हणजे घरामध्येच थांबण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि ही 2 पथकं रुरल हॉस्पिटल आणि नगर परिषदेमार्फत कार्यरत करण्यात आलेली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून 2 पथकं आहेत इमर्जन्सीसाठी, तीही रुरल हॉस्पिटलमार्फत कार्यरत आहेत. आपण नगर परिषदेमार्फत प्रत्येक जे काही नगर परिषद 12 प्रभाग आहे तर त्याच्यामध्ये एक वॉर्ड ऑफिसर आणि त्यांना 2 मदतनीस असे नेमलेले आहेत, जेणेकरून ते शहरातील प्रत्येक भागात जाऊन समजा काय रुग्ण संशयित काय आढळले तर त्यांची माहिती घेणे, ती माहिती आरोग्य विभागाला देणे, तहसील ऑफिस आणि पोलीस यंत्रणेला, या सगळ्यांच्या समन्वयातून कारवाई करण्यासाठी आपण हे वॉर्ड ऑफिसर नेमलेले आहेत. तसेच शहरामधील जे काही जिथं पब्लिक मोठ्या प्रमाणात जमा होतात, SC स्टँड असेल, तसेच भाजी मंडई असेल, ही नगर परिषदेकडून पूर्णतः त्याची स्वच्छता करून घेण्यात आहे. आणि हायपोक्लोराईड 1% ह्याच्याकडून त्याची सॅनिटायझेशनही आपण संपूर्ण ह्याच्यात केलेलं आहे. त्याचबरोबर नगर परिषदेचा जो सर्व आरोग्याचा स्टाफ आहे त्यांनाही पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट हेही देण्यात आले आहे. त्यामध्ये मास्क आहे, ग्लोव्ज आहेत आणि बूट याचा त्याच्यात समाविष्ट आहे, जेणेकरूनही आमचे जे काही सफाई कामगार आहेत प्रत्यक्ष फील्डवर काम करणारे त्यांनाही कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये याची दक्षता नगर परिषदेतर्फे घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आमचे सर्व नगर परिषदेचे पदाधिकारी, नगराध्यक्ष मॅडम असतील, सर्व हे जागृत आहेत. ते आपल्या प्रत्येकाच्या प्रभागात उत्स्फूर्तपणे त्यांनी जनजागृतीची मोहीम चालू केलेली आहे. नगर परिषदेने स्वतंत्र एक क्वारंटाईन कक्ष म्हणून स्थापन केलेला आहे. सदरचा कक्षही आपण कार्यरत ठेवला आहे. समजा कोण असा पेशंट आढळला की त्याला निरीक्षणाखाली ठेवायला लागलं तर तसाही कक्ष आपण स्थापन केलेला आहे. त्याच्यामध्ये 9 खोल्या आणि 1 हॉल असा कक्ष आपण कार्यरत ठेवलेला आहे. जर गरज भासली तर त्याचाही आपल्याला उपयोग करता येणार आहे. तसेच नगर परिषदेकडून विटा हे गलाई बांधवांसाठी प्रसिद्ध आहे. तर गलाई बांधवांची जी काही नॅशनल असोसिएशन आहे ती आणि शहरातील असोसिएशन यांच्याकडेही आपण आवाहन केलेलं आहे. आणि त्याचे आपली नगर परिषद दिले पत्र त्यांनीही संपूर्ण भारतभर जे गलाई बांधव आहेत त्यांना पाठवलेले आहे. आणि त्यांनाही आम्ही आवाहन केलं की कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक प्रवास टाळा, विट्यामध्ये येण्याचं काही काळापर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत तरी आपण टाळावे असं त्यांना आवाहन केलं आहे. त्याला गलाई बांधवांनी चांगल्या प्रकारे प्रतिसादही दिलेला आहे. तर आपण परवाच एक व्यापाऱ्यांची संपूर्ण शहरामधील बैठक घेतलेली होती, विविध संस्था होत्या त्याच्यामध्ये. तर सर्वांनी 31 तारखेपर्यंत उत्स्फूर्तपणे शहरातील जे काही व्यवहार दुकान असतील संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचं ठरवलेलं आहे. फक्त अत्यावश्यक ज्या काही सेवा असतील त्या सेवा वगळून सर्व व्यवहार हे 31 तारखेपर्यंत 31 मार्चपर्यंत बंद राहतील. आणि पुढील परिस्थिती बघून पुढील निर्णय त्याच्यामध्ये घेतला जाईल. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार कलम 144 संपूर्ण जिल्ह्यामध्ये लागू झालेलं आहे. तर मी नागरिकांना आवाहन करतोय की कोणत्याही अपरिहार्य कारणास्तव कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये.
कारण घरात राहिलं आणि हाच मोठा कोरोनाला प्रतिबंध आहे की नागरिक जेवढे कमी रस्त्यावर येतील तेवढा याला मोठ्या प्रमाणात प्रतिबंध होणार आहे आणि प्रशासनाद्वारे पोलीस डिपार्टमेंट असेल महसूल असेल नगर परिषद असेल आरोग्य विभाग यांच्या सगळ्यांच्याकडून दक्षता घेत आहे तरी नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की कोणत्याही नागरिकाने घराबाहेर पडू नये जास्त कमीत कमी प्रवास करावा अपरिहार्य कारणास्तवच औषध किंवा काही गरज असेल मेडिकल काही हेल्प लागत असेल तरच प्रवास करा अन्यथा सर्वांनी घरीच राहावे 144 कलमा अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस विभागाकडून होऊ शकते त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतोय सर्वांनी घरी राहावे नगरपालिकेला तसेच जे विविध प्रशासन विभाग जे कार्यरत आहेत त्या सर्वांना सहकार्य करावे आणि हा कोरोना विषाणू प्रतिबंधक जे काही मोहीम राबवलेली आहे तर त्याला आपण सर्वांनी सहकार्य करावे धन्यवाद फॉर लाईफ इटसेल्फ Choosing Shiv Pratap Academy was the best decision. Shiv Pratap Academy mein mai yashasvi zalo, tumhi sudha yashasvi vaha.